शास्त्रीय गायन, सुगम गायन, देशभक्तीपर समूह गायन यांसह शास्त्रीय तबला वादन आणि इतर स्वरवाद्य वादनाचा बालसंगीत महोत्सव सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहामध्ये आजपासून सुरू झालाय. यावेळी बाल गायक वादकांच्या कलाविष्काराला नगरकर संगीत रसिकांनी टाळ्यांची दाद दिली आहे. नगर जिल्ह्यातील बाल कलावंतांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण होण्यासाठी पटवर्धन स्मारक समितीच्या वतीने बालसंगीत महोत्सव 18 आणि 19 जानेवारीला नगरमध्ये आयोजित करण्यात आलाय. मागील 20 वर्षांपासून समितीच्या वतीने हा उपक्रम सुरू आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये 5 ते 16 या वयोगटातील अनेक बाल कलावंत या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी बाल कलावंतांनी सुगम गायन, शास्त्रीय गायन, तबला वादन, स्वरवाद्य वादन आणि देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेतून उत्साही सहभाग नोंदवत अनेक गीत सादर करून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यावेळी मेरा विजयी तिरंगा, चांदोबा चांदोबा भागलास का, आओ बच्चो तुम्हें दिखाए धरती हिंदुस्तान की यांसह अनेक गीते यावेळी सादर करण्यात आली आहेत. गायनाला वादनाची साथ आणि बालचमूंनी हातांनी वाजवलेली वाद्य आणि गायलेली गीतं पाहून रसिकांना अगदी भारावून गेल्यासारखं झालं होतं. या कार्यक्रमाला नगरमधील ज्येष्ठ सुफी गायक पवन नाईक यांचे या स्पर्धेला मार्गदर्शन लाभलं आहे. प्रसंगी उपस्थितांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. दरवर्षीप्रमाणे रावसाहेब पटवर्धन स्मारक बाल कलाकारांसाठी बालसंगीत महोत्सव स्पर्धा आपण आयोजित करत आहोत. जवळजवळ 22वं वर्ष नगरमध्ये आपण लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम राबवत आहोत. इतर पण कार्यक्रम आम्ही भरपूर राबवत आहोत. पहिल्यांदा सर्वांतर्फे रावसाहेब पटवर्धन स्मारकातर्फे सगळ्यांचे मी स्वागत करतो आणि यापुढेही रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती याबद्दल लहान लहान मुलांना किंवा बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळे उपक्रम राबवेल असं. गेल्या 22 वर्षापासून ही स्मारक समिती हा उपक्रम राबवत आहे. याचा मूळ हेतूच असा आहे की शहरातील आणि नगर जिल्ह्यातील सर्व नवोदित कलाकारांना, बालकांना याच्यातून प्रोत्साहन मिळावा, एक व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी म्हणून ही स्मारक समिती नेहमी प्रयत्न करत असते. याचबरोबर स्मारक समितीच्या वतीनं बरेचसे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये बालसंस्कारमाला असेल, व्याख्यानमाला असेल, परत विविध स्पर्धा असतात. एक वर्षभरात आम्ही दर 14 एप्रिल ते 1 मे आमचा बालसंस्कारमालेचं शिबिर आम्ही आयोजित करत असतो. त्याच्यामध्ये मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पर्सनॅलिटीचं, व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. नमस्कार. परमपूज्य रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीच्या वतीने होणाऱ्या बालसंगीत महोत्सवामध्ये आज वेगवेगळ्या एक प्रकारांमध्ये इतक्या स्पर्धकांनी भाग घेतला हे पाहून खूप आनंद वाटतो आहे. 22 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी, बाल कलाकारांनी आपली सुरुवात केली आणि आज देशभर ते नाव कमवत आहेत. मला आनंद वाटतो आहे. अनेक मान्यवर नगरमध्ये याच्यासाठी परीक्षण करतात आणि सर्व गुरुजनांचं या स्पर्धेला विशेष सहकार्य असल्यामुळे मी या स्पर्धेचं एक भाग्य समजतो की नगरमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या मोठ्या प्रेरणेने या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व गुरुजन, सर्व स्पर्धक, त्यांचे पालक आणि समितीच्या वतीने मी सगळ्यांचं विशेष स्वागत करतो आणि उद्या होणाऱ्या 5 वाजताच्या संध्याकाळच्या बक्षीस समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे. बालगायकांच्या या कलाविष्काराला नगरकर संगीत रसिकांनी टाळ्यांची भरभरून दाद दिली आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.